मी सायली, सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मग, ॲक्च्युली होतं काय, आता सध्या पैठणी साडी काठपदर साडी च्या ब्लाऊजला जी काही स्लीव्ज आहेत तर ती कोपऱ्यापर्यंत शिवण्याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे. पण कधी कधी काय होतं की खूप असं टिपिकल काकूबाईन टाईप ती बाई आपल्याला वाटते की जर आपण पूर्ण प्लेन घेतली तर मग आपण त्यामध्ये काय चेंजेस करू शकतो, म्हणजे आपण कोपऱ्यापर्यंतच ठेवू शकतो पण त्यावर अशी कुठली पद्धतीची डिझाईन बनवावी की आपल्या ब्लाऊजला छान असं लुक येईल आणि ते एकदम अशी टिपिकल काकूबाईन टाईप वाटणार नाही, ती छान अशी आपल्याला सूट होईल. आणि बऱ्याचदा काय होतं की खूप सारे कस्टमर कोपऱ्यापर्यंत बाई शिवताना विचार करतात, म्हणजे मला अनुभव आलेला आहे की खूप जण विचारतात की छान दिसेल का, छान दिसेल का. तर बघा, आज मी तुम्हाला कोपऱ्यापर्यंत बाईवर जी काही डिझाईन सांगणार आहे ती जर तुम्ही शिवली तर नक्कीच तुमचा ब्लाऊज खूप छान दिसेल, खूप सुंदर असं लुक येईल आणि तुमच्या ब्लाऊजमुळे तुमच्या साडीला सुद्धा खूपच छान असं लुक येईल. आणि एवढ्या सध्यात म्हणजे मी ही जी काही डिझाईन आहे ती बऱ्याच कस्टमरची शिवून दिलेली आहे, बऱ्याच कस्टमरला आवडते सुद्धा आहे. आणि मी ही जी काही बाईची डिझाईन आहे ती स्वतः सुद्धा मी एक दोन ब्लाऊजवर शिवलेली आहे. खरंच ब्लाऊज खूप सुंदर दिसतो, साडीसुद्धा खूप छान दिसते. सो अशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुमच्या साडीला आणि ब्लाऊजलासुद्धा खूप सुंदर असं लुक येईल आणि नक्कीच कस्टमरलासुद्धा आवडेल. ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून एकदम छान कोपऱ्यापर्यंत बाहीवर कशी डिझाईन बनवावी हे समजा. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ही जी काही बाही आहे तर आपण जशी डिझायनर वर्क करतो तर सेम त्याच टाईपमध्ये दिसते आणि खरंच ब्लाऊजला खूप लुक येतं. तर सिम्पलसं गोल्डन कलरचं जे काही नॉड असतं तर ते यूज करून आपण ही डिझाईन बनवणार आहोत, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, तर हे बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते की कुठल्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे की त्यावर आपण त्याच्या बाहीवर इतकी सुंदर अशी डिझाईन करणार आहोत. तर बघा, ही साडी आहे, खूप सुंदर अशी कलर कॉम्बिनेशनची आहे आणि याची काट रेड कलरची आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा रेडच आहे. आणि ह्या ब्लाऊजवरची जी काही बाही आहे तर त्याची इथे आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर ह्या बाहीचं अस्तर आणि ब्लाऊज पीसची बाही असं दोन्हींची कटिंग इथे परफेक्ट आपण करून घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बाहीची बाही लांबी किती आहे आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची चेस्ट साईज किती आहे त्यानुसार आपण कशी कटिंग केलेली आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची बाहीची जी काही बाही लांबी आहे तर ते बघा आपण इथून टाकलेली आहे, तर ती बाही लांबी आहे 9 1/2 इंच मार्जिन. तर असं आपण टोटल 9.5 मार्किंग करून ही बाही कटिंग केलेली आहे. आणि इथून बघा, चेस्ट साईज जी होती ती होती आपली 34, म्हणजे 8.5 त्याचा चौथा भाग होता. तर 8.5 टाकलं आणि एक मध्ये तर असं टोटल किती झालं मग तिथे 7.5. तर अशा पद्धतीची ही मापाची बाही आहे आपली. तर आता याच्यावर आपण खूप छान अशी डिझाईन करणार आहोत. तर डिझाईन करण्याच्या आधी सगळ्यात आधी काय, आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसची बाही एकमेकाला आहे तशी जॉईन करावी लागते. तर बघा, या पद्धतीने दोन्ही बाही दोन वेगवेगळ्या साईडला ठेवायचे. या स्टेपमुळे काय होतं की आपल्या दोन्ही बाह्या दोन वेगवेगळ्या साईडच्या होत्या. बऱ्याचदा असं होतं की आपली बाही एकाच साईडची होती. सो तसं होऊ नये त्यासाठी मग तुम्ही काय करायचं की आठवणीने ही स्टेप फॉलो करायची. बघा, त्यानंतर मध्ये अस्तर ठेवलं की ह्या पद्धतीने अस्तर आपलं मेन फॅब्रिकमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मग कन्फ्युजन होत नाही स्टिच करताना, व्यवस्थित दोन बाह्या रेडी होतात. ठीक आहे, तर बघा आता आपण ही बाही स्टिच करायला सुरुवात करूयात. तर ह्या पद्धतीने बघा, दोन्ही पार्ट उलटे करायचे आहे. हे बघा, तर तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की जो काही ब्लाऊजची बाही आहे तर ती सरळ ठेवली आणि त्यावर आपण अस्तरची बाही इथे ठेवून घेतलेली आहे. आणि सर्वात आधी आपल्याला बघा, इथे खालच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे. तर ते व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे बघा ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर हे असं सरळ करून हे बघा वरच्या साईडला आपल्याला दापटीप द्यायची. तर इथे दापटीप देताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही. तर बघा, दापटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा ह्या पद्धतीने आहे तसा कडेकडेने टिप मारून जॉईन करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर हे परफेक्ट कटिंग असतं आपला आणि मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्राचं कट करतो कारण की ते स्टिचिंगला कमी पडायला नको, त्यासाठी टिप मारून झाल्यानंतर बघा एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक इथे कट करायचं आहे. आणि परफेक्ट मापाची बाही सगळ्यात आधी आपल्याला रेडी करायची, त्यानंतरच आपण डिझाईनला सुरुवात करत असतो. ही आपली बेसिक स्टेप आहे. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं बघा, आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा रेडी करून घ्यायची आहे. तर डिझाईन करण्यासाठी बघा, सगळ्यात आधी बघा मी इथे पट्टी घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने बघा आपल्याला पट्टीचं जेवढी म्हणजे आहे ना तेवढं अंतर ठेवायचं आहे बघा, आणि तिरक्या लाईनची मार्किंग करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने.
तुम्हाला तर डिस्टन्स कमी पाहिजे जास्त पाहिजे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, पण मी इथे एवढं पट्टीचं डिस्टन्स घेते दोन लाईनमध्ये, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं पण येईल, कमी जास्त दिसणार पण नाही. त्यानंतर बघा परत तिरक्या ह्या साईडने पण टाकायचे, म्हणजे आपल्याला ॲक्च्युली तिथे बॉक्स तयार करायचे आहे, पण ते कसे तिरके तयार करायचे आहे, सरळ करायचे नाही आहे, त्यामुळे तिरक्या लाईन टाकायची आहे उभ्या इकडून पण आणि तिकडून पण असं. आणि जो काही म्हणजे काठाच्या वरती जो आपला प्लेन कपडा होता त्यावरच आपण हे केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता ही रेडीमेड गोल्डन कलरची नॉट आहे तर ती आपल्याला आता इथं यूज करायची. तर ही नॉट लावताना शक्यतो मॅचिंग दोरा यूज करायचा, म्हणजे मग फिनिशिंग छान दिसेल. तर बघा मी इथे गोल्डन कलरचा दोरा सगळ्यात आधी मशीनला लावून घेते, तर हा पॉईंट फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे मग मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की दोरा ऊन घ्यायचा आहे आधी. त्यावर बघा आता दोरा ऊन झाल्यानंतर आता आपण टिप मारायला सुरुवात करूयात. तर इथे बघा जी लाईन आहे त्यावर आपण ती नॉट बरोबर टिप मारलेली आहे, त्यानंतर ती पुढे कंटिन्यू वरती जाते बघा ती लाईन आपली, तर बरोबर त्यावर मी टिप मारून ती नॉट लावून घेतली. म्हणजे ही टिप मारून ही नॉट लावल्याने काय होतं की छान अशी डिझाईन पण तयार होते आणि ते धुतल्यावर वगैरे खराब पण होत नाही, ते वर्क केलेलं निघण्याचे चान्सेस पण नसतात. त्यामुळे बघा जोपर्यंत आपले ते लाईन बघा इथे येऊन पुन्हा वरती जाते कंटिन्यू, तिथपर्यंत आपल्याला ती कंटिन्यूअस लावायची आहे, म्हणजे मग ती प्रत्येक लाईनला कट करायची नाही आहे, त्यामुळे काय होतं की धागे वगैरे जास्त निघण्याचे चान्सेस नसतात आणि आपलं काम पण सोपं जातं. प्रत्येक लाईनला जर सेपरेट सेपरेट आपण तुकडे करत लावत बसलो तर खूप टाईमसुद्धा जाईल, त्यामुळे मग ही एकदम सोपी स्टेप आहे. बघा इथून पुन्हा मी वरती घेतलेलं आहे आणि इथून बघा खाली येत नव्हती आता कुठेच लाईन आपली, तर मग मी तिथेच कट करून घेतलेला आहे, ठीक आहे. तर सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या कलरची, म्हणजे जी काही दुसरी लाईन आहे तर ती मी इथे घेतलेली आहे, इथून इथपर्यंत पुन्हा ती खाली कंटिन्यू, म्हणजे आधीचं जसं लावलेलं आहे जोपर्यंत कंटिन्यू लाईन येत आहे तोपर्यंत मग ती नॉट ठेवून आपण टिप मारून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला बघा दाखवतेच व्यवस्थितच, बघा इथून पुन्हा आता इथपर्यंत टिप मारून घेतलेली आहे, त्यानंतर पुन्हा बघा ती खाली आणायची आहे आपल्याला. कंटिन्यू लाईन आली की लगेच ती नॉट व्यवस्थित कंटिन्यू लावायची आहे, कट करायची गरज नाही जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत. आणि ते बऱ्याचदा शक्यतो जवळजवळ बऱ्याच येत असतं असं कंटिन्यू पॉईंट टू पॉईंट, त्यामुळे मग ते स्टिच करणं पण सोपं जातं आपल्याला. तर बघा मग पुन्हा कंटिन्यू होती, तर पुन्हा आपण कंटिन्यू केलेलं आहे आणि इथून बघा बरोबर, म्हणजे बघा काही काही तर व्यवस्थित पूर्ण आपलं स्टार्टिंग तिकडच्या टोकापासून इकडच्या टोकापर्यंत कंटिन्यू आलेलं आहे, तर जिथे असं कंटिन्यू येईल तिथे कंटिन्यू ती नॉट लावून घ्यायची टिप मारून, आणि जिथे नाही येणार तिथे मग कट करून घ्यायची. पुन्हा कुठली ना कुठली लाईन तर तिथे मॅच होणारच असते. तर बघा आता पुढची लाईन घेतलेली आहे, तर पूर्ण असं स्टेप बाय स्टेप आपण जेवढे बॉक्स ड्रॉ केलेले आहे त्या सगळ्या बॉक्सला ही नॉट आपल्याला लावायची आहे. गोल्डन कलरची आहे बघा, छान असं वर्क टाईप दिसतं, त्यामुळे मी शक्यतो इथे गोल्डन घेतलेली आहे. तर बघा इथून आलं की पुन्हा इथे वरती आलेलो आहोत आपण, आणि मग बघा इथून मी परत कट केलं, कारण की इथून खाली बॉक्स नव्हता, एखादा लाईन नव्हती की आपण परत ते लावत लावत तिथे येऊ. त्यानंतर बघा आता पुढची लाईन घेतलेली आहे, तर बघा एकदम सोपी पद्धत आहे की वर्क पण छान होईल आणि बघा आणि एकसारखं येण्याचे चान्सेस, म्हणजे मी पट्टीचं माप घेतलेलं आहे डिस्टन्स सेम, त्यामुळे मग ह्या लाईन ज्या आहेत ना तर त्या कंटिन्यू पण आलेल्या आहे. तुम्ही जर डिस्टन्स कमी जास्त केला आणि तुमच्याकडून जर अंदाज चुकला तर मग त्या लाईन तुमच्या कमी जास्त होऊ शकतात, त्यामुळे शक्यतो तुम्ही पट्टी किंवा कसलं पण मार्किंग एखादं फिक्स करू शकतात, म्हणजे मग तुमच्या चुका होणार नाही आणि फिनिशिंग छान येईल. ॲक्च्युली सगळे बॉक्स एकसारखे असले की अजून बाहेरला लुक छान येईल. आणि बघा मग अजून पुढची लाईन कुठून आहे, इथून, तर इथून पण आता मग कंटिन्यू जिथपर्यंत येईल तिथपर्यंत आपण लावून घेऊयात. तर बघा इथे फायनली आपली बाही इथे पूर्ण नॉट लावून रेडी झालेली आहे दोन्ही पण साईडचे आहे बघा, ठीक आहे. तर सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाहीला सुद्धा मार्किंग करून ती नॉट लावून घेतलेली आहे. आता हे झाल्यानंतर आता पुढची स्टेप काय आहे बघा, तर आपल्याला इथे सेंटरला सुद्धा एक लेस यूज करायची आहे, म्हणजे लुक आपल्या बाहीचं छान येईल. तर बघा मग मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, तर इथे बघा इथे लावून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे काही जॉईंट आहे, म्हणजे बघा ती नॉट आपली खाली येत होती आणि पुन्हा वरच्या लाईनला पण टिप मारत होतं, तर ते दाबलं गेलं पाहिजे, म्हणजे मग तिथली फिनिशिंग छान येईल. अशा विचाराने आपण इथे लेस लावतो, म्हणजे बाहेरला पण आपलं लुक येतं आणि ते डिझाईन पण प्रॉपर दिसते. तर हे बघा मग ह्या पद्धतीने आता इथे आपण ही लेस लावून घेतलेली आहे, तर ह्या लेसला डबल टिप द्यायची आहे. शक्यतो कुठली लेस असो डबल टिप द्यायची, मी ह्या आधी पण बऱ्याचदा सांगितलं पुन्हा सांगते कारण की महत्त्वाचं आहे ते. तर बघा इथे ही लावून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी जी काही बाही आहे दुसऱ्या साईडची, तर त्याला पण आपल्याला इथे सेंटरला बघा ती लेस लावून घ्यायची. तर मी इथे
प्लेन गोल्डन घेतलेली आहे, कारण की ती तिथे ते आपल्या नॉटला आपल्या डिझाईनला आपल्या काठाला मॅच होते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डिझायनर लावू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला असं वाटतं की याच्यामुळे जरा ते मॅच होते नॉट आणि ते, त्यामुळे मग हिले जरा छान दिसते. तर तुम्हीसुद्धा अशी लेस लावू शकतात आणि जरा खूप सध्या खूप चालू आहे ती लेस, कशावर पण मॅच होते. ठीक आहे, तर दोन्ही बाहीला बघा, आता ती गोल्डन कलरची जी काही लेस आहे तर ती आपण लावून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं, तीच लेस आता खालच्या बॉर्डरला सुद्धा आपण लावून घेऊयात. जर तुम्हाला नको वाटत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, नाही लावले तरी सुद्धा चालेल. पण लावले तर काय होईल की अजून लूक येईल, आणि दोन्ही साईडला गोल्डन लेस असल्यामुळे आणि मध्ये तो काट आणि वरती पण ना ते वर्क, तर खरंच खूप छान असं लूक येईल. त्यामुळे मग मी इथे लावून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाली नाही लावली तरी चालेल, लावली तरी सुद्धा चालेल. कारण मी दरवेळेस सांगते, कारण की कसं ना कस्टमरचं चॉईस असतं, काही खाली लगेच नको असते, काहींना चालते. सो त्यानुसार मग आपल्याला पण थोडेसे चेंजेस त्यात करावे लागतं. पण मी इथे म्हणजे ॲक्च्युली कस्टमर बोललेले की तुमच्या मनाने तुम्हाला जसं वाटेल तसं करा. सो मला वाटलं की छान लूक येईल, त्यामुळे मग मी इथे ती लेस लावली. सेम त्याच पद्धतीने बघा, दुसरी साईडची जी काही बाई आहे तर तिथेसुद्धा मी खालच्या साईडला ती लेस लावून घेते. तर ती लावताना व्यवस्थित पकडायची आहे, कारण कोपऱ्यावर असते तर बऱ्याचदा ती सटकण्याचे चान्सेस असतात. आणि ती जर लेस प्रॉपर लागली नाही तर मग आपल्या पुन्हा बाहीचं लूक जातं. सो तसं होऊ नये, त्यामुळे शक्यतो काळजीपूर्वक लेस लावायची आहे. तर बघा, आता ह्या दोन्ही बॉर्डरला लेस लावून घेतल्यानंतर मी इथे बघा फूट चेंज करते. तर मी इथे सिंगल फूट लावून घेते मशीनला. तर ते कशासाठी, कारण की मी इथे मोती लेस यूज करणार आहे. तर हे बघा, ही एक साईडने मोती असत बघा, गोल्डन कलरचे आहेत. इथे मॅट फिनिशेस कलर आहे, थोडासा इथे काठाला मॅच होईल तसंच. तर बघा, मी जेवढी स्लीव्हजला लागते तर तेवढ्या दोन तुकड्यामध्ये ते कट करून घेतलेलं आहे. आणि इथे सिंगल फूट यूज करायचा, म्हणजे ती मोती लावता लावता काय फुटत वगैरे नाही आणि एकसारखी आपली ती लेस लागली जाते. नाही तर बऱ्याचदा काय होतं की मोती लेस व्यवस्थित लागली जात नाही आणि ती जर खाली सटकली तर आपली ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग बिघडते आणि ती बऱ्याचदा सटकते. त्यामुळे बघा, ह्या पद्धतीने थोडी थोडी एकसारखी पकडत आपल्याला इथे ती लावून घ्यायची. म्हणजे सिंगल फूट जरी लावला तरीसुद्धा काळजी घ्यायची, तरीसुद्धा ती सटकते. आणि डबल फूट असला तर ती मणी सगळे तुटतात. सो त्यामुळे मग आपल्याला कंपल्सरी सिंगल फूट लागतं. तर बघा, एकच जी काही बाही आहे तर तिथे आपण ती मोती लेस लावून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडच्या बाहीलासुद्धा आपण इथे मोती लेस लावून घ्यायची. तर बघा, मी कसं पकडते तसं जरासं लक्ष द्या, म्हणजे मग तुम्हाला कशी लावायची ती आयडिया येईल थोडीशी. आणि बघा, ती आतमध्ये व्यवस्थित एकसारखी पकडायची आहे ॲक्च्युली. म्हणजे मग ती एकसारखी लागली जाते, फक्त मोती दिसतात, आतला जो सपोर्ट असतो तर तो दिसत नाही. आणि तो न दिसणं म्हणजे आपली बाही फिनिशिंग सहित रेडी होणं, हा पॉईंट लक्षात राहू द्या. तर बघा, दोन्ही साईडच्या बाहीला आता आपण इथे मोती लेससुद्धा लावून घेतलेली आहे आणि ॲक्च्युली खरंच खूप म्हणजे खूप सुंदर लुक आला. त्यानंतर काय करायचं, आता मी इथे फॅब्रिक ग्लो घेतलेला आहे आणि बघा हे स्टोन घेतलेले आहेत. तर ते स्टोन आपल्याला इथे ह्या पद्धतीने लावायचे आहे. तर सगळ्यात आधी फॅब्रिक ग्लो जो आहे ना, तर त्याचे डॉट डॉट करायचे आणि त्यावर बघा आपल्याला हे स्टोन ठेवून घ्यायचे, म्हणजे चिटकून द्यायचे आहे. तर फॅब्रिक ग्लोने काय होतं की आपला कपडा खराब होत नाही, स्टोन पॅक लागले जातात, त्यामुळे आपण शक्यतो ते यूज करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धुतलं आपण ब्लाऊज तरीसुद्धा ते स्टोन निघत नाही, एवढं पॅक आपलं फॅब्रिक ग्लोन चिपकवलं जातं, त्यामुळे शक्यतो आपण ते ग्लो यूज करतो. तर बघा, इथे फायनली आपले बाह्या दोन्ही पण रेडी झालेले आहे. बघा, छान असं मोती लेसमुळे लूक आलेला आहे आणि बघा हे स्टोन आपण लावून घेतलेले आहेत. तर तो ग्लू दिसतोय थोडा थोडा, बट ठीक आहे, सुकल्यानंतर तो व्हाईट व्हाईट आपलं जे दिसतंय तर ते दिसणार नाही. ठीक आहे, आत्ताच लावलेलं आहे त्यामुळे ते दिसतंय. तर ते सुकल्यावर कसं दिसतं तर ते पण मी पुढे दाखवते. आणि शेवटी थोडंसं बघा, स्टोन नाही लावले कारण की ते आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे, मग पुन्हा ते सुईत अडकेल, त्यामुळे मग मी ते लावलं नाही. ब्लाऊज झाल्यावर जर मला वाटलं की कुठेतरी बाकी आहे तर मग पुन्हा आपण लावू शकतो. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने खूप छान आपण इथे स्लीव्स रेडी करून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला या बाही आपण ब्लाऊजला लावल्यावर कसं लूक येतं ते सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल. तर बघा, मग फायनली आपला हा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. तर बघा, बाही खरंच खूप सुंदर दिसते, बाहीमुळे ॲक्च्युली ब्लाऊज पण छान दिसतोय. आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याचा जो काही पुढचा भाग आहे तर तो प्रिन्सेस आहे. तर बघा, पपसुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. ॲक्च्युली हुक लूक बाकी आहे, सो मी करेल ते नंतर. पण आता आपला ब्लाऊज तरी पूर्ण स्टिच करून झालेला आहे. बाही वगैरे व्यवस्थित बघा, फिनिशिंग पण छान आलेली आहे. आणि खरंच त्या बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर लुक आलेला आहे, खूप छान असा ब्लाऊज दिसतोय. तर बऱ्याचदा माझ्याकडनं नवरीसुद्धा अशा बाही डिझाईन तयार करून घेत असतात. त्याचबरोबर बरेच जण लग्न कार्यासाठी सुद्धा अशा बाही डिझाईन्स बनवतात. तर ह्या कस्टमरने सुद्धा स्पेशल फंक्शनसाठीच माझ्याकडून ही बाही डिझाईन तयार करून घेतलेली आहे.
तर बघा मग अशी बाही डिझाईन तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवर तयार करून बघा. नक्कीच तुमच्या ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर असे लुक येईल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा. शक्यतो मी खूप सोप्या पद्धतीने आणि सावकाश सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी यासाठी. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तर तुम्ही ज्यावेळेस आपलं चॅनल सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.